बल्लारपूर शहरातील महत्त्वाचा मार्ग गोलपोलियाची वाहतूक सुरू करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी केले रेल्वे रोको आंदोलन, अखेर प्रशासन नरमले. बल्लारपूर राज्य रिपोर्टर. बल्लारपूर शहरातील महत्त्वाचा मार्ग असलेला रेल्वेचा गोलपोलियामधून वाहतूक सुरू करण्याच्या मागणीसाठी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे व चेतन गेडाम युवा काँग्रेस महासचिव यांच्या नेतृत्वाखाली नागरिक रेल्वे रोको आंदोलन करण्याच्या प्रयत्नात असून त्यांच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. दरम्यान हा मार्ग वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला आहे, मात्र पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन तुटली असून ती देखील तात्काळ दुरुस्त करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. बल्लारपूर शहरातील वस्ती भाग हा अत्यंत महत्त्वाचा असून अर्धे शहर या ठिकाणी वास्तव्यास आहे. परिणामी मागील 18 दिवसांपासून गोलपुलियाची वाहतूक बंद करण्यात आली असून शाळकरी विद्यार्थी, अंत्यसंस्कारसाठी जाणारे नागरिक तथा लहान व्यावसायिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. त्यामुळं तात्काळ हा मार्ग रहदारीसाठी खुला करावा, अन्यथा नागरिकांना सोबत घेऊन आंदोलन करण्याचा इशारा राजू झोडे यांनी दिला होता. त्यानंतर नागरिकांनी रेल्वे मार्ग रोखून धरला, त्यामुळं काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. यावेळी तहसीलदार, पोलीस प्रशासन, GRP पोलीस, पाणी पुरवठा अधिकारी व रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन राजू झोडे व नागरिकांसोबत चर्चा केली. अखेर रेल्वे प्रशासनाने गोलपोलियाची वाहतूक सुरू करण्याचे आश्वासन देताच हे आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी संपत कोरडे, चेतन गेडाम, घनश्याम झिलपे, बिलू गुप्ता, विशाल सातपुते, मोहम्मद पठाण, बालकृष्ण कडेल, सुनील मोतीलाल, पत्रकार आदी नागरिक उपस्थित होते. हळूवार संतगतीनं सुरू होतं. उलगुलान संघटना, युवक काँग्रेस आणि व्यापारी मंडळ यांच्या आंदोलनाच्या चेतावणीनंतर उलगुलान संघटना आणि युवक काँग्रेसनी ताकदीनं आज आंदोलनाचा इशारा पुढे नेत जे दिरंगाई होत असलेलं काम होतं, ज्या रेल्वेच्या कामामुळे पाणी पुरवठ्याचं पाणीचं कनेक्शन सुद्धा तुटलं, त्या दोन्ही गोष्टीला घेऊन आज आम्ही उग्र झालो आणि तहसीलदार साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभागीय रेल्वे पोलीस अधिकारी, RPF आणि पाणी प्राधिकरण या सगळ्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आज तो गोलपुलियाचा रहदारीचा मार्ग मोकळा करण्यात आला. सोबतच जे पाणी पुरवठा खंडित झाला ते ताबडतोब सुरू करण्यात यावं, लवकरात लवकर 4 दिवसात पाणी पुरवठा सुरू करून नागरिकांना पाणी देण्यात यावं या मागणीला घेऊन आज आम्ही सगळे लोक गोलपुलाजवळ थांबून होतो आणि शेवटी प्रशासनाने आमच्या मागण्या मान्य केला आणि ताबडतोब गोलपुलिया सुरू करत आहे आणि पाणीची व्यवस्थासुद्धा 4 दिवसामध्ये करणार अशा आम्हाला आश्वासन दिलं आहे.